पाथर्डी शहरातील कालिकादेवी मंदिर सभागृहामध्ये भाजपा युवा मोर्चाचे अमोल भैया गर्जे, श्रीराम मित्र मंडळ, गोल्डन ग्रुप आणि KKI बुधराणी हॉस्पिटलच्या वतीनं डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी झाली. त्यानिमित्तानं मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं गेलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ललिता शिरसाट, माजी नगराध्यक्ष अभया वहाड, निवृत्त उपजिल्हाधिकारी किशोर राजगुरू, दिगंबर गाडे, पप्पू बोर्डे, अजय रक्ताटे, विष्णू बुगे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त अशा ठिकाणी KKI बुधराणी हॉस्पिटल, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, श्रीराम मित्र मंडळ, गोल्डन ग्रुप आयोजित त्या ठिकाणी मोतीबिंदू शिबिराचं आयोजन केलेलं आहे. खरं तर आम्ही गेल्या 12 वर्षापासून या पाथर्डी तालुक्यामध्ये मोतीबिंदू शिबिर असेल, सर्व रोगनिदान शिबिर असतील, मोफत लायसन्स शिबिर असेल, अनेक असे सामाजिक उपक्रम या पाथर्डी तालुक्यामध्ये व शहरामध्ये घेत आहोत. आत्तापर्यंत आमच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून 15,000च्या वर रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि ह्या गोष्टीतून खऱ्या अर्थाने समाधान मिळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक एकतेचा संदेश दिलेला आहे, त्यांच्या संविधानामुळं आपण सर्वजण एक ताट मानेने जगू शकतो आणि त्यांचे जे विचार आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत, युवकांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि असे कार्यक्रम घेऊन त्यांच्या चळवळीमध्ये त्यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं. आर्थिक लाभापेक्षा प्रेमाचा आधार महत्वाचा असतो, ते प्रेम अशा उपक्रमातून मिळतं असं प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी केलं. आणि जवळजवळ आता 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या या युथ युवा मोर्चामार्फत म्हणजे मोर्चाच्या निमित्ताने जे काही त्यांनी युवा मंचने जे कार्यक्रम इथे राबवलेलं आहे, रक्तदान शिबिर असतील, मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, वेगवेगळे समाजामध्ये म्हणजे स्वतःसाठी सर्व जगत असतात परंतु समाजाचं आपण एक देणं लागतो, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी काही जयंती राज्यघटनेमध्ये त्यांनी काही जे संविधान लिहून ठेवलेलं आहे याचा संपूर्ण जर आपण अभ्यास केला तर या सर्व मोठ्या लोकांनी आपल्याला एकच मार्गदर्शन केलेलं आहे, सर्व धर्मसमभाव. आणि याच्यामध्ये जे काही आपल्या जीवनामध्ये आपल्याला चांगली कामं करता येतील हे आपण केलं पाहिजे. गरीब श्रीमंत हा भेदभाव बाजूला करून सर्वांना समान वागणूक जर दिली तर निश्चितच आज खरं आपला आदर्श ठरणार आहे. आज आपले मोतीबिंदूचं ऑपरेशन जे आपले काही इथं होणार आहेत आणि पुण्याचे डॉक्टरांचे हॉस्पिटलनी इथे जे काही कार्य केलेलं आहे ते आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. जे काही पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी आपल्या ह्या भागामध्ये कार्य केलेलं आहे आणि डॉक्टर सुजयने पण आपल्या आरोग्याचे शिबिरं आपल्या भागामध्ये घेतले आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ 75,000 लोकांचे आपण ऑपरेशन्स वेगवेगळ्या पद्धतीचे केलेले आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त असेल तर मोतीबिंदूचे जास्त ऑपरेशन झालेले आहे. आजही आमच्या 85 वर्षाच्या आजूबाजूमध्ये आम्ही तो कधी प्रचाराला येतो तेव्हा अगदी त्याच्या गालावरनं हा प्रेमाने हात फिरवतात, बाबा तू माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं म्हणून मी आज तुला भेटायला येऊ शकते, गुडघ्याचं ऑपरेशन केले म्हणून मी तुला आज चालत येऊन इथे भेटू शकते. म्हणजे माणसाला पैशापेक्षा प्रेम फार महत्त्वाचं असतं, म्हणून हे प्रेम मिळवण्यासाठी निश्चितच या युवा पिढीने जे काही काम या भागामध्ये चालवलेलं आहे या कार्यक्रमासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते. असंच समाजासाठी आपण कायम काम करत राहावं त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे. सतीश तरटे, हर्षद अन्नदाते, निलेश तुपे, किरण पुरी, वैभव खेडकर, शुभम नहार, अक्षय खेडकर, लक्ष्मण पावटेकर, शुभम राऊत, मनोज भागवत, सोनू त्रिमुखे, प्रसाद बाचल, पवन रोडी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. सूत्रसंचलन आदित्य चातुर यांनी करून आभार परवेज मणियार यांनी मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.